आणि निपुण महाराष्ट्र अभियान सुरू होऊन 3 वर्ष झालेले, तर या 3 वर्षात इतका अनुभव आलेला आहे. माझ्या लीडर माता, माता पालक यांनी, सगळ्यांनी, त्यांचे मुलं यांना खूप अनुभव आलेला आहे की आपण मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा ते त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजलंय. त्याचबरोबर मुलांमध्ये झालेला बदल हा खरोखरच म्हणजे खूप बदल झालेला आहे. मुलांबद्दल, मुलांचा बदल झाले आणि त्याचबरोबर माता, लीडर माता यांच्यामध्ये पण बदल झालेला आहे. आज आता मला वाटते 3 वर्ष ही मला मिळालेली बरीच वेळा संधी आहे. आज मी बऱ्यापैकी छान बोलते. फर्स्ट टाइम बोलत होते तर हातातून माईक सुटत होता, पण आज बोलायला येते. हा एक मेन महत्वाचा अनुभव आहे. निपुण महाराष्ट्राचे धन्यवाद. त्याचबरोबर उषा ढेरे मॅडम यांचे पण खरंच खूप खूप आभार. त्यांच्यामुळे जो आमच्या माता पालकांमध्ये बदल झालेला आहे, मातांनी कसा अभ्यास घ्यायचा हे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजले. घरी अभ्यास घेतो ना आम्ही मुलांचा, आणि मुलांमध्ये खरंच खूप बदल झाले. मुलांसोबत आमच्यात पण बदल झाले. आम्हाला माहित झाले मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा कसा नाही. बाकीच्यांनी पण ज्या माता आहेत आता नवीन, त्यांनी पण येत राहा. आठवड्याचे व्हिडिओ मिळतील, ते पहा तुम्ही. मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा हे तुम्हाला पण समजेल, आणि तुमच्या मुलांमध्ये कसा बदल होतो हे तुम्हाला समजून जाईल. कारण की आता आमच्या मुलांमध्ये काय बदल आहे हा तुम्ही पाहू शकताय. मॅडम पण सतत सांगतात की ज्या माता मुलांकडून अभ्यास घेतात त्यांच्यात खूप बदल झालेला आहे. तसंच मी सांगेल की आता नवीन ज्या माता आहेत त्यांनी पण दर हफ्त्याला येत राहा, व्हिडिओ पाहत राहा, आणि थोडा वेळ मुलांसाठी द्या. असं काही नाहीये की स्पेशल वेळ द्यायचा त्यांना. तुम्ही घरात काम करत असताना जर एखादं काम असेल तर मुलांना घेऊन करा, ते त्याच्यातूनच त्यांना शिकायला मिळते. समजा तुम्ही स्वयंपाक करत असाल तर मुलांना समोर बसून सांगा की चपात्या मोज बाबा किती आहेत, भांडे घासत असताना ग्लास किती आहेत, प्लेट किती आहेत, त्याच्यातून त्यांना संख्या ज्ञान याचे आकलन होते. असं नाही की आपल्याला वेगळा वेळ द्यायचा आहे मुलांना. आपण काम करत असताना समोर घेऊन मुलांना शिकवलं तरी खूप छान आहे, आणि मुलांना ते आवडते. कारण की मुलांना वाटतं पुस्तक घेऊन नाही सांगितलेलं आपल्याला, आपल्याला असाच अभ्यास दिलेला आहे. त्याच्यामुळे मुलांना खरंच खूप उत्सुकता येते आणि ते आवडीने करतात. आणि आयडिया व्हिडिओ म्हणलं की अजूनच उत्सुकता येते त्यांना. ते आता माझे मुलं तर स्वतः म्हणतात आता म्हणजे आता 3 वर्ष झाले आमच्या ज्या माता आहेत माता पालक त्यांचे मुलं स्वतःहून म्हणतात की आता व्हिडिओ नाही येत का आपल्याला, आपल्याला व्हिडिओ करायचे. म्हणजे इतकी आवड निर्माण झाली. तसंच मी नवीन मातांना देखील सांगेल की तुम्ही येत राहा आणि मुलांचा अभ्यास घेत राहा. घरी त्यांना थोडासा वेळ द्या. प्रत्येक माता येईलच असं नाही, पण येत राहा. कारण की काही माता अशा आहेत त्यांना अजून खरंच हे अभियान माहीतच नाहीये की नेमकं निपुण महाराष्ट्र काय आहे. कारण की एकही हप्ता आलेली नाही अशी एखादी माता असेल. पण त्यांना सांगेन मी की तुम्ही येत राहा, आपल्याला काही वेगळा वेळ द्यायचा नाहीये, आपल्या मुलांसाठीच द्यायचं. आपण कमवतोच कशासाठी, आपलं भविष्यच ते आहे ना. मग त्यांना आपण अर्धा तास नाही देऊ शकत का. मला ही सांगण्याची इच्छा आहे की ज्या नवीन माता आहेत त्यांनी येत राहा आणि मुलांसाठी थोडासा वेळ द्या. सर्वांचे अभिनंदन.